गजानना गणराया मोहन जाधव, मी चाहूर खेड इथं राहते सातारा मध्ये. तर मी गेले 10-15 वर्ष झालं, माझं जसं लग्न झाले तसे तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम गौरी पुढे राबवत असते. आमच्या इथे गणपती नसतो, पण गौराईची आरास आपली मुख्यपणे व्यवस्थित आपली करतो. त्यात खूप एकदा कमळामध्ये बसवलेली केली, पुन्हा एकदा चंद्रामध्ये केली होती, बोटीत केली, पुन्हा एकदा घोड्यावर केली होती, हत्तीवर केली होती. त्याप्रमाणे मागच्या वर्षी शॉपिंगला गेल्या होत्या माझ्या गौराई, आणि तसेच एकदा गोकुळमध्ये एक ही कशी कृष्णाची आई कशी लोणी काढत असते त्या पद्धतीने दाखवल्या होत्या. आणि आत्ता तर शंकराची पूजा करताना ह्या वर्षी मी दाखवलेली आहे की जसं हिमालयात आपण गेल्यानंतर कैलास पर्वतावर कशी पूजा केली जाते त्या पद्धतीनं ही पूजा मी करताना दाखवलेली आहे. असंच अजून काही नवीन नवीन कल्पना जशा ऍड होतील तशा प्रत्येक वेळेला मी करत जाईन असं मध्ये आहे. पण हे आम्ही काही असं ठरवून करत नाही की अचानकपणे जसं आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीनं आपण करत येतोय. या गोष्टीला वेळ किती लागला? तरी साधारणतः या गोष्टीला 2 दिवस पूर्ण लागला आम्हाला वेळ. काल 11 वाजल्यापासून करत होतो ते पूर्ण दिवसभर 5 वाजेपर्यंत करत होतो. यात सगळ्यात जास्त सहकार्य माझ्या नवऱ्याचं असतं, ते पूर्ण मला मदत करतात. त्याच्यानंतर माझी 2 मुलं आहेत ती, ते सुद्धा मला सहकार्य भरपूर करतात. त्यांच्या सहकार्यांशिवाय मला एकटीला तर करू शकत नाही मी, त्यामुळे ते मला भरपूर मदत करतात. धन्यवाद.